हाय फ्रेंड्स, प्राची रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ठेचा पाव. चला तर पाहूया. एक पातेलं घेतलं आहे, त्यात एक चमचा तेल, 7 ते 7 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या आहे, ते गरम करून घेणार आहे. आता त्यात 2 ते 3 लसूण पाकळ्या, 1/4 चमचा जिरं, चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा परतून घेणार आहे. त्यातच कोथिंबीर घालून घेते. हे सगळं थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. मिक्सरमध्ये लावताना त्यात 1/2 वाटी शेंगदाणे, चवीनुसार मीठ घालून मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घेणार आहे. तव्यावर तूप घालून ठेचा थोडासा गरम करून घेते. आता त्यात उकडलेला बटाटा घालून मिक्स करून घेणार आहे. प्राची रेसिपी हा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका. थोडंसं तूप घालून पाव भाजून घेते आहे. त्याच्यावर थोडंसं तूप घालायचं. तुम्ही बटर पण घालून भाजू शकता. आता त्या पावावर ठेचा घालून येणार आहे. आता त्यावर चीज घालून घेते. तीन मिनिटं भाजून घेणार आहे. चवीलाही खूप छान लागतो ठेचा पाव. थँक्यू.